Nirdoșii kumari Eșu Chamate Sumangalakari Sahaya Date Namo 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 Maria Namo आपण संपूर्ण मे महिना रोझरीची प्रार्थना करीत आहोत. मारिया मातेच्या मध्यस्थीने संपूर्ण गावासाठी, धर्मप्रांतासाठी, देशासाठी व जगासाठी विशेष प्रार्थना करूया. कोविडच्या ह्या महामारीत अनेक कुटुंबाची अपरिमित हानी झाली आहे. अत्यंत भयावह परिस्थितीतून सर्वजण मार्गक्रमण करीत आहेत. कित्येकांनी आपल्या कुटुंबातील जीवाभावाची माणसे गमावली, त्यांचे अंत्यदर्शनही होऊ शकले नाही. अशा सर्व दुःखी कष्टी कुटुंबियांचे सांत्वन परमेश्वराने करावे. त्यांना धीर देऊन पुन्हा नव्याने उभारी मिळावी. तसेच कित्येक लोक आज ICU मध्ये आहेत, ज्यांना ऑक्सिजनची व औषधांची नितांत गरज आहे, ज्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिशनच मिळत नाही. अशा सर्व लोकांसाठी मदतीचा हात मिळावा. व जे आरोग्यसेवेतील कर्मचारी रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करीत आहेत, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, प्रत्येक व्यक्तीला रोगप्रतिबंधक लस वेळेत मिळावी व सर्व जीवांचे संरक्षण व्हावे. पोप महाशयांच्या हेतूसाठी व ख्रिस्त सभेने या सेवा कार्यात अनेक धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी गमावले आहेत. त्यांच्यासाठी व सर्व मृतात्म्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. जे सेवा करीत आहेत त्यांचे धैर्य व हिम्मत वाढावी. परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सर्वांना व्हावा, सर्वांना आधार मिळावा व मनातील भय कमी होऊन दैनंदिन जीवन पुन्हा लवकरच पूर्वपदावर यावे. सर्वांना सुखी, समाधानी, आनंददायी, शांतीचे जीवन जगता यावे. म्हणून कुटुंबाबरोबर एकत्र येऊन आपण विश्वासाने व भक्तिभावाने ही रोझरीची प्रार्थना अर्पण करूया. आमच्या शत्रूपासून बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देव बाप सर्वशक्तिमान स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या जगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, कोणती विघाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर पिळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो नरकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ पित्याच्या पृथ्वीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावा. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा,
संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहाकडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापीकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. गौरवाचे पहिले रहस्य, येशू मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पापांकरिता विनंती कर,
आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मारिया, तू कृपेने भरलेली स्वामी विश्वासी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे, त्यांना तू स्वर्गाचे करून दे. गौरवाचे दुसरे रहस्य. येशू 40 दिवसानंतर स्वर्गात चढला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्व काळ. आमेन. हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे, त्यांना तू स्वर्गाचे करून दे. गौरवाचे तिसरे रहस्य. पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे येऊ. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो
तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता, तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमेन. हे माझे येशू, आम्हा आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना स्वतंत्र गरज आहे, त्यांना. गौरवाचे चौथे रहस्य, पवित्र मरिया सदेह स्वर्गात घेतली गेली. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पाप्यांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमेन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तुझपाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये
आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. नमो मरिया, तू कृपेने भरलेली, स्वामी तू पाशी आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशु. पवित्र मरिया देवाची आई आम्हा पापांकरिता विनंती कर आता आणि आमच्या मरणाच्या वेळी. आमीन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ. आमीन. हे माझे येशु, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची अत्यंत गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून दे. गौरवाचे पाचवे रहस्य, पवित्र मरिया स्वर्ग आणि पृथ्वीची राणी झाली. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेही तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमीन. आमीन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमलनारी, प्रभुचे सुंदर दास, पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी, प्रभुचे सुंदर दास, पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी, प्रभुचे सुंदर दास, पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमल नारी, प्रभुचे सुंदर दास, पावन मरिये देव माता हो, आमास्तव विनव अकाली मृत्यु समय. नमो मरिया कृपा पूर्ण तू
अमल नारी प्रभुचे सुंदर पावन मरिये देव माता हो अमास्तव विनव अकालि मृत्यु समय पितानि पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरवसो जसे प्रारंभी तसे आता सदा सर्वदा आमेन। हे माझे येशू आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर, सर्व आत्म्यांना विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची स्वतंत्र गरज आहे त्यांना तू स्वर्गाचे करून दे। नमस्कार हे राणी दयेचे माते, तू आमचे जीवन आमचे माधुर्य आमची आशा, तुला नमस्कार असो। तुझ्याकडे आम्ही देशपात झालेली एवेची मुले मोठ्याने आक्रोश करतो, तुझ्याकडे आम्ही या अश्रूंच्या दरीत शोक करत असताना टाकतो, तू तर आमची कैवारी नाही, म्हणून तू आपली दयेची दृष्टी आम्हाकडे लाव आणि आमच्या या देशपाळी नंतर तुझ्या उदराचे आशीर्वादित फळ येशू त्याचे आम्हाला दर्शन घडव। हे कृपाळू, हे ममताळू, हे मधुर कुमारी मरिया, ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर। मरियेची विनंती माला। हे ईश्वर आम्हावर दया कर, हे ईश्वर आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आम्हावर दया कर, हे ईश्वर आम्हावर दया कर, हे ईश्वर आम्हावर दया कर, हे ख्रिस्त आमचे आई, हे ख्रिस्त आमचे आई, हे ख्रिस्त आमचे ऐकून घे, हे ख्रिस्त आमचे ऐकून घे, हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर, हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर, हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर, हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर, हे पवित्र मरिये आम्हासाठी विनंती कर, हे पवित्र देवमाते आम्हासाठी विनंती कर, पवित्र कुमारींचे कुमारी आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्ताचे माते आम्हासाठी विनंती कर, दयेचे माते आम्हासाठी विनंती कर, ईश्वर कृपेचे माते आम्हासाठी विनंती कर, आशेचे माते आम्हासाठी विनंती कर, अतिशुद्ध माते आम्हासाठी विनंती कर, अतिविरक्त माते आम्हासाठी विनंती कर, निर्दोष माते आम्हासाठी विनंती कर, निष्कलंक माते आम्हासाठी विनंती कर, प्रियकर माते आम्हासाठी विनंती कर, आश्चर्यकारक माते आम्हासाठी विनंती कर, चांगल्या मसलतीचे माते आम्हासाठी विनंती कर, उत्पन्नकर्त्याचे माते आम्हासाठी विनंती कर, तारणाऱ्याचे माते आम्हासाठी विनंती कर, अति समंजस कुमारी आम्हासाठी विनंती कर, आदरणीय कुमारी आम्हासाठी विनंती कर, स्तुती योग्य कुमारी आम्हासाठी विनंती कर, शक्तिमान कुमारी आम्हासाठी विनंती कर, दयाळू कुमारी आम्हासाठी विनंती कर, विश्वासू कुमारी आम्हासाठी विनंती कर, नीतीचा आरसा आम्हासाठी विनंती कर, ज्ञानाचा आसना आम्हासाठी विनंती कर, आमच्या आनंदाचा कारणा आम्हासाठी विनंती कर, परमार्थ बुद्धीचा पात्रा आम्हासाठी विनंती कर, सन्मानाचा पात्रा आम्हासाठी विनंती कर, सुभक्तीचा उत्कृष्ट पात्रा आम्हासाठी विनंती कर, रहस्यमय गुलाबा आम्हासाठी विनंती कर, दाविदाच्या बुरुजा आम्हासाठी विनंती कर, हस्तिदंती बुरुजा आम्हासाठी विनंती कर, सोन्याच्या घरा आम्हासाठी विनंती कर, कराराच्या कोशा आम्हासाठी विनंती कर, स्वर्गाच्या दरवाजा आम्हासाठी विनंती कर, सकाळच्या नक्षत्रा आम्हासाठी विनंती कर, रोग्यांच्या आरोग्य आम्हासाठी विनंती कर, पाप्यांच्या आश्रया आम्हासाठी विनंती कर, विस्थापित झालेल्यांच्या सांत्वना
आमच्यासाठी विनंती कर. दुःखितांच्या सांत्वना आमच्यासाठी विनंती कर. ख्रिस्ती जनांच्या सहाय्या आमच्यासाठी विनंती कर. देवदूतांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. आदिपितरांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. भविष्यवाद्यांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. प्रेषितांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. रक्तसाक्षांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. वर्तन साक्षांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. कुमारींचे राणी आमच्यासाठी विनंती कर. सर्व पवित्रांचे राणी आमच्यासाठी विनंती कर. मूळ पापा वाचून संभवलेले राणी आमच्यासाठी विनंती कर. स्वर्गात सदैव नेलेले राणी आमच्यासाठी विनंती कर. पवित्र मालेचे राणी आमच्यासाठी विनंती कर. शांततेचे राणी आमच्यासाठी विनंती कर. कुटुंबाचे राणी आमच्यासाठी विनंती कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आमचे ऐकून घे प्रभू. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आम्हा तुझ्या सेवकांना आत्म्याचे व शरीराचे स्वास्थ्य नित्य लाभावे आणि नित्य कुमारी धन्य मरिया तुझ्या प्रतापी याचनेने हल्लीच्या दुःखातून मुक्त व्हावे व सर्व काळचा आनंद उपभोगावा असे आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नववा दिवस, शेवटचा न्याय. न्यायाच्या दिवशी माझा न्यायाधीश ख्रिस्त ह्याच्या पुढे मला उभे राहावे लागेल. तो मला बापाप्रमाणे असून मी त्याच्यावर प्रीती केली नाही. तो माझा ईश्वर असून मी त्याची हेटाळणी केली. एका क्षणात तो मला माझी कृतज्ञता, माझा अविश्वासीपणा, माझा अतिशहाणपणा यांची खात्री पटवून देईल. कदाचित मरियेजवळ मी मदतीसाठी याचना करीन, परंतु तिच्या पुत्रालाच जर मी माझ्या पापांनी क्रूसावर खिळीले तर नुसती कोरडी याचना करून मला काय फायदा होणार? माझ्या देवदूताला माझी शिफारस करण्यास सांगू काय? परंतु जर मी त्याचे कधीही ऐकले नाही तर कोणत्या आशेने मी माझे डोळे त्याच्याकडे फिरू? फक्त सैतानाला मी माझा मालक आणि धनी मानले आणि त्यामुळे त्या शेवटच्या दिवशी मला दोषी ठरविण्यास तोच प्रथम पुढे सरसावे. न्यायाच्या दिवशी माझी सर्व पापे सगळ्या जगापुढे उघडी केली जातील. माझ्या सोबत्यांसमोर जे मला देवदूत समजत होते, माझ्या सर्व नातलगांसमोर जे मला अगदी निष्पाप समजत होते, ज्यांच्यापासून मी माझे अपराध बेमालूमपणे लपविले होते, सर्व गुन्हे अगदी उघड होतील. माझे गुप्त विचार, इच्छा, नंतर मी एकट्याने केलेली पापे अथवा माझ्या सोबत्यांच्या संगतीत, त्या खोलीत, त्या शाळेत, दुकानामध्ये अथवा देवळात, आहा काय हा स्फोट, कोण ही शरम. न्यायाच्या दिवशी माझी शिक्षा फरमावली जाणार एखाद्या भाग्यवंताप्रमाणे अथवा एखाद्या दुर्दैव्याप्रमाणे एका क्षणात माझी अवस्था होणार आणि नंतर येशू संगत स्वर्गात अथवा सैतानाबरोबर नरकात माझी रवानगी होणार. पण ही शिक्षा लांबणीवर नाही का टाकता येणार? मुळीच नाही, एक क्षणभर सुद्धा नाही. ती परत फिरविता नाही का येणार? कधीच नाही, युगानुयुगे सुद्धा नाही. अहो, माझ्या पित्याच्या आशीर्वादात जन हो, जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी निर्माण केलेल्या स्वर्गराज्यात नांदा. हे येशूचे सुखकर शब्द ऐकण्यास किती गोड वाटतील. उलट पक्षी, शापग्रस्त जन हो, मजपासून दूर व्हा आणि त्या सर्व काळ टिकणाऱ्या अग्नीत जाऊन पडा. हे येशूचे शब्द किती कटू आणि भीतीदायक भासतील. हे माझ्या देवा,
माझ्या नशिबात काय आहे? सवय मरियेवरील प्रेमासाठी तक्रारी करण्याचे सोडून द्या, कारण आपण आपल्या शेजाऱ्यांना जसे वागू तशा रीतीने आपला न्याय होईल हे नक्की. झोपण्यापूर्वी असा विचार करा की देवाने जणू तुमचा न्याय केला आहे, आणि तदनंतर तुमचे मन तुम्हाला काय सांगते ते ऐका. प्रार्थना. हे मरिये, पापियांचे महादयावान आमचा न्यायाधीश, तुझा पुत्र त्याच्या समोर उभे राहण्यास आम्हाला अत्यंत भीती वाटते. आम्ही विचार करतो त्यापेक्षा कदाचित लवकरच आम्हाला येशूकडे जावे लागेल. हे मरिये, जोपर्यंत आम्हास वेळ आहे तोपर्यंत आम्हावर दया कर. आम्ही पापी असल्यामुळे तुझ्या दयेला पात्र नाही. तूच जर आम्हाला टाकून दिले तर आम्ही कुणाकडे दयेसाठी वळू तुझ्याच पायांजवळ. हे मरिये, आम्ही रडू. न्यायाच्या दिवशी तुला आम्हाला मदत करता येणार नाही, म्हणून आता आम्हावर दया कर. तुझ्या दिव्य पुत्राचा राग आम्हावर ओढवू देऊ नकोस. त्याच्याबरोबर आमचे सलोख्याचे नाते निर्माण कर, आणि आम्ही पूर्णपणे बदलून त्याच्या अनुकंपेस लायक व्हावे, व जेणेकरून आम्ही न्यायाच्या दिवशी न्यायाधीशास भिवू नये, असे कर. आमीन. सदा सर्वावरी आई आई मरिया कुमारी, तुले कलाडकी देवा पित्याची, तुले कलाडकी देवा पित्याची, निवडिले ओण्या माता ख्रिस्ताची, निवडिले ओण्या माता ख्रिस्ताची, निवडिले ओण्या माता ख्रिस्ताची. आई आई मरिया कुमारी, आई आई मरिया कुमारी.